नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत एक ब्रेसलेट, क्रोशिट ब्रेसलेट, जे मी उलनपासून बनवलेलं आहे आणि पर्ल मोत्यांपासून बनवलेलं आहे। त्याची मी लेस पण बनवलेली आहे। ती लेस तुम्ही साडीसाठी, ड्रेससाठी वगैरे वापरू शकता। माझ्याकडे प्लेन ब्लॅक साडी आहे, त्याच्यावरती लावण्यासाठी म्हणून मी ही लेस बनवलेली आहे। याचं तुम्ही चोकर पण बनवू शकता। तर मी आता तुम्हाला ब्रेसलेट बनवून कसं बनवतात ते सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला लोकर लागेल, तुम्ही दोऱ्यामध्ये पण बनवू शकता। सुई लागेल, मी 10 नंबरची सुई घेतलेली आहे। मी लोकरमध्ये मोती ओवून घेतलेले आहेत। आपल्याला साधारण ब्रेसलेटसाठी 15 मोती लागतील। 5 mm मोती आहे, 14 मोती मी ओवून घेतलेले आहेत। त्यासाठी सुरुवातीला अंदाजे लोकर सोडून द्या, ब्रेसलेटच्या हिशोबाने लागेल तशी। एक मीटर लोकर मी सोडलेली आहे आणि त्यात मोती ओवलेले आहेत। पुढे बघा, मी अशी गाठ क्रोशिटसाठी लूप बनवून घेते। परत एकदा बघा, गोल केलं आहे आणि मधून दुसरी लोकर काढून घेतलेली आहे। एकदम सिंपल, साध्या, सोप्या पद्धतीने ही लेस बनवता येते। त्यासाठी मटेरियल पण खूप थोडंसं लागतं आहे, मोती आणि लोकर। कमीत कमी लोकरीमध्ये ही लेस बनवता येते। मोती घातलेला दोरा सोडून दुसरा दोरा जो आहे त्याच्यामध्ये 3 चैन टाकून घ्या। एक मोती पुढे सरकवून घ्या। आणि मोत्याच्या लोकरच्या खालच्या साईडने दुसरी लोकर काढून घ्या। बघा, खालच्या बाजूने दुसरी लोकर, झूम करते मी, बघा। काढून घ्या, हे 2 झाले। आता याचा 1 करायचा। अशा पद्धतीने मोती अडकून घ्यायचा आहे। परत 3 चैन, परत दुसरा मोती घ्यायचा आहे। आणि परत मोत्याच्या लोकरच्या खालून दुसरी लोकर काढून घ्यायची आहे सुईच्या सहाय्याने। बघा, आणि मुक्काखाम स्लिप स्टिच इथे घ्यायचा आहे। परत 3 चैन, दुसरा मोती पुढे सरकवून घ्यायचा आहे। खूप टाईट नाही करायचं आहे। बघा, खालून दुसरी दोरा काढून घेऊन स्लिप स्टिच घ्यायचं आहे। हे एका साईडचं झालं। असं प्रत्येक मोत्याला करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शिवाय कोणता टाईपचा व्हिडिओ तुम्हाला हवा आहे ते पण जर तुम्ही सांगितलं तर त्या पद्धतीचे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल। बघा, परत 3 चैन घ्यायची आहे, दुसरा मोती घ्यायचा, मोती पुढे सरकवून घ्या। तसे सगळ्या मोत्यांच्या भोवती असं आवरण करून घ्यायचं एका बाजूने। परत 3 चैन, परत दुसरा मोती,
एकदम सोप्या पद्धतीने ही लेस बनवता येते। तुम्ही याचा लेस म्हणून वापर करू शकता, ब्रेसलेट म्हणून वापर करू शकता, याचं चोकर खूप सुंदर दिसेल, हे तुम्ही ब्लाऊजवरती लावू शकता, साडीवरती लावू शकता, ड्रेसवरती लावू शकता। बघा हे अशा पद्धतीने होतं तयार। 3 चेन मोती स्किप स्टिच, परत 3 चेन, याचा ब्रेसलेट सोबत तुम्ही फ्रेंडशिप बेल्ट म्हणून पण यूज करू शकता फ्रेंड्सला द्यायला। त्याचा 14वा मोती शेवटचा आहे आपला, बघा हे 14 मोती आपण टाकून घेतलेले आहेत। थोडस व्यवस्थित सरळ करून घ्या, ठीक आहे। आता परत लूप बनवण्यासाठी पुढे तुम्ही 8 ते 10 चैन बनवा। चैन बनवून घेतली आणि मधल्या ह्याच्यात टाकून स्लिप स्टिचने ते पूर्ण करून घ्या। परत दोरा टाकून दोरा कट करून घ्या। बघा ही एक बाजू पूर्ण तयार झाली आणि लूप पण तयार झालाय। मधून सुई टाकून आपण सोडलेला दोरा काढून घ्या त्याच्यातून, आणि आपल्याला आता दुसऱ्या बाजूने चैन करायचे, कव्हर करायचं आहे मोती, तर त्याचे 3 चैन टाकून घ्या। कापलेला दोरा मध्ये मध्ये चैनचा टाकून घेतला तो व्यवस्थित अडकून जाईल। बघा 3 चैन घेतले। आता ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपण एक आधी घेतलेला आहे स्लिप स्टिच, त्याच्यामध्ये टाकून बघा दोरा काढून घ्यायचा आणि परत स्लिप स्टिच घ्यायचे। परत 3 चैन, बघा दुसऱ्या 2 मोत्याच्या दुसऱ्या मोत्याच्या मधून दोरा काढून स्लिप स्टिच घ्यायचे, परत 3 चैन, दोन मोत्यांच्या मध्ये दोरा काढून परत 3 चैन। या पद्धतीने दुसरी बाजू पूर्ण करून घ्यायची आहे। 3 चैन, मधून दोरा काढून स्लिप स्टिच, हे असं दिसेल। तुम्ही मोत्यांच्याऐवजी वेगळ्या कलरचे मणी पण वापरू शकता, वेगळ्या कलरचा दोरा किंवा लोकर पण वापरू शकता। तुम्हाला मॅचिंग बनवायचे असेल ब्रेसलेट तर त्या कलरचे मोती पण वापरू शकता। आता इथे लोकर कमी पडते तर बघा त्याला मी दुसरी लोकर कशी जोडते ते। खालून टाकून घ्यायचे ते लोकर, हे एकावर एक ठेवायचे, हे खाली घ्यायचे आणि या दोघींची
गाठ मारायची। फेविकॉल लावलेले कडक झालेले लोकर मी कापून टाकते। हा जॉइंट आपला मध्ये कुठे दिसत नाही। तीन चेन मधून घ्यायचं, स्लिप स्टिच, परत तीन चेन, परत स्लिप स्टिच, खूप सुंदर असं ब्रेसलेट तयार होत आहे। आता हा शेवटचा मोती राहिलेला आहे। इथे आपण चार चेन घेणार आहोत आणि पहिलं कव्हर केलेलं आहे त्याच्यामधून स्लिप स्टिच घ्यायचा आहे। बघा असं काढून घेतलंय, लोकर व्यवस्थित ओढून घ्या। हे आपलं तयार झाले। आता इथे आपल्याला त्या लूकमध्ये अडकवण्यासाठी एक मोती टाकायचा आहे। तुम्ही आधी ओवून घेतलात तरी चालेल, तो सुईमध्ये जात नाही म्हणून दोऱ्यामध्येच ओवलेला बरं। तुम्ही त्याला थोडासा फेबिकॉल लावला तर मोती ओवायला सोपा जातो, किंवा असं कशाने तरी टाकून घ्या। आणि मोत्याच्या दुसऱ्या साईडने स्लिप स्टिच घेऊन घ्या, म्हणजे मोती तिथे अडकला जाईल। आणि आता दोरा तोडून घ्या आणि गाठ मारून घ्या। राहिलेला धागा तिथेच न कट करता थोडस एक दोन याच्यामध्ये काढून घ्या आणि नंतर कट करा। राहिलेली सगळीकडची लोकर जी आहे एक्स्ट्रा ती कट करून घ्या। बघा सुंदर असं ब्रेसलेट तयार झालेलं आहे। हे तुम्ही मैत्रिणींना गिफ्ट जर दिलं तर त्यांना किती आवडेल। बघा हातामध्ये पण किती छान दिसतंय। धन्यवाद मैत्रिणींनो।